नमस्कार कशासाठी पोटासाठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवायचं आहे आवाकोडो सँडविच तर त्यासाठी मी इथं दोन छान पिकलेले आवाकोडो घेतलेत आणि त्यांना असं मधून कट करायचं आहे आणि याच्यातला जो गर आहे तो काढून आपण या बाउलमध्ये घ्यायचा आहे तर यामधली जी बी असते ती खूपच टणक असते आणि आता चमच्याच्या मदतीनं मी हे आतला गर जो आहे तो काढून घेतला आहे बाऊलमध्ये एक कांदा रफली चॉप करून घेतला आहे मिरची एक आणि कोथिंबीर सोबतच चवीनुसार मीठ आणि काळ्या मिरीची पावडर इथं अर्धा चमचा ॲड केली आहे आणि आता यामध्ये आपण एक चमचाभर लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं साहित्य छान चमच्याच्या मदतीनं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सँडविच अगदी झटपट बनतं छोट्या मोठ्या भुकेसाठी नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि या ठिकाणी कांदा कोथिंबीर मिरची आपला आवाकोड्याचा जो गाभा आहे तो आणि सोबतच मीठ आणि काळ्या मिरेची पावडर लिंबाचा रस हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता भाजलेले आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपण ब्रेडच्या स्लाईसवरती छान पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीनं आणि त्यानंतर आपण याच्यावरती ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवून द्यायची आहे तर दोन चमचे साधारण मी यामध्ये मिश्रण छान असं पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर यावरती आता मी दुसरी ब्रेडची स्लाईस ॲड केली आहे आणि आता आपण हे जे सँडविच आहे चान तुमी हे छान ग्रील करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही हे तुम्ही साध्या तव्यावरती पॅनवरतीसुद्धा करू शकता मी इथं माझ्याकडं सँडविच ग्रिलर आहे त्यावरती थोडंसं बटर लावून घेतलं आहे आणि त्यावरती हे सँडविच ठेवले आणि आता आपण हे बंद करूया याच्यावरची लीड आणि अर्ध्या मिनटामध्ये आपलं जे सँडविच आहे ते बनवून तयार होतं या केनस्टार ग्रिलमध्ये तर तव्यावरतीसुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीनं हे बनवू शकतो आणि अर्ध्या मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपला आवाकोडो सँडविच तयार झालं आहे वरच्याच बाजूनंसुद्धा आपण थोडंफार तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे सुरीच्या मदतीनं दोन भाग करून सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचे आहेत तर तुम्हाला आजचं हे सोपं सँडविच कसं वाटलं जरूर कळवा आपण भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद